मुंबई मंत्रालय येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अजून सुद्धा मिळाला नाही आणि ज्या क्वचित शेतकऱ्यांना मिळाला तो अत्यंत कमी मिळाला यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे आंदोलनाचा इशारा दिला जालना जिल्ह्यात खरीप हंगामात मोठी अतिवृष्टी झाली जाफराबाद तालुक्यात याचा मोठा फटका बसला कारण सर्वात जास्त जवळपास सतत पाच वेळा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि संपूर्ण पीक हातातून गेली आज महिने उलटून गेले तरी सुद्धा मंजूर असलेला पीक विमा मिळत नाही यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तब्बल तीन दिवस कडाक्याच्या थंडीत सत्याग्रह आंदोलन केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर स्वाभिमानीच्या प्रमुख उपस्थितीत तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने बैठक घेतली तरीही पीक विमा कंपनीने कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी मंत्रालय गाठले आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा मिळाला नाही आणि विमा कंपनीवर गुन्हे दाखल केले नाही तर जाफराबाद तालुक्यात आक्रमक आंदोलन करू असा इशारा यावेळी कृषी मंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिला रावसाहेब अंभोरे एआयएन न्यूज जालना